स्वागत है आपलं स्मार्ट सोलापूरकर चॅनलमध्ये। धन्यवाद की आज आपल्या महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनाच्या म्हणजे शेवटच्या सत्रामध्ये तुम्ही छानसा पारवा या विषयावरती एक तुम्ही ज्वलंत विषयावर तुम्ही विषय मांडलेला आहे। एक आपण सगळीकडे पाहतो की पारव्यांची संख्या वाढते, माळरानावरचा जो किंवा राणा जंगलाचा जो पारवा असेल तो आता परत मानवी वस्तीत आलेला आहे आणि त्यामुळे होणारे उद्भवणारे समस्या वगैरे त्या संदर्भात तुम्ही एक छानसा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून तो विषय मांडलेला आहे। नेमकं काय आहे की लोकांपर्यंत हे सगळा विषय जावा की पारव्यांची जी संख्या वाढती आहे त्याच्यावरती नियंत्रण कसं आणता यायला पाहिजे आणि त्या पारव्यांचा जो प्रश्न आहे त्याच्यामुळे होणारी समस्या म्हणजे बऱ्याच क्वार्टर्स म्हणजे घरं ज्यांनी बांधलेली आहेत नवीन नवीन त्या ठिकाणी पहिल्यांदा येऊन माणसांच्या पेक्षा अगोदर पारवा राहतो आहे बरोबर आणि त्यामुळे होणारी समस्या त्याबाबत तुम्ही जरा प्रकाश जो टाकावा। पारव्याची तसं जर बघता आता पारवे जे होते पारवे पूर्वीच्या काळी आपल्याला जंगलांमध्ये क्लिफवरती जसे पहाड़ांचे जे कपारी आहेत त्यामध्ये दिसायचे पण मध्यंतरी ते पारवे तिथे तिथं हे झाले नाहीसे झाले किंवा त्यांनी अधिवास सोडला ते आले कुठे आपल्या शहरी जंगलांमध्ये। शहरी जंगलांमध्ये कशामुळे आले तर लोक त्यांना धान्य टाकायला लागले त्यांना पुरेसं धान्य मिळायला लागलं तर त्यामुळे त्यांची जी संख्या आहे ती वाढत गेलेली आहे। तर यावर समस्येवर आपल्याला जर आळा घालायचा असेल तर पारव्यांना धान्य टाकणे किंवा कुठल्याही पक्ष्यांना धान्य टाकणे हे योग्य नाही। तुमच्या ज्या हे आहेत आख्यायिका की पारव्यांना धान्य किंवा पक्ष्यांना धान्य किंवा काही टाकल्यानंतर आपलं पाप जे आहेत ते नष्ट होतात नाहीसे होतात असं काही नाही। तुम्ही अजून पाप घेत आहेत कारण की त्यांची संख्या वाढवत आहे आणि त्यात असं आहे की तुम्हालाच त्याचा जो आहे त्रास होईल पुढे फ्युचरमध्ये। तर त्याचं असं आहे की त्यामुळे पारव्यांच्या विष्ठेतून जे निघणारा वायू आहे त्यामुळे तुम्हाला ब्रॉन्कायटिस त्यानंतर लंग्सचे जे आहेत ते डिसीजेस वाढत जातील। त्यावर आळा घालण्यासाठी काय करायचं सर्वात आधी तर त्यांना धान्य टाकणं बंद करायचं आहे। दुसरं म्हणजे जे घरं बांधण्याच्या पद्धती त्यामध्ये चेंजेस व्हायला हवे आणि जे घरं ऑलरेडी बांधलेले आहेत जिथे ते विसावा घेतात किंवा जिथे ते नेस्टिंग करतात त्या तिथे तुम्ही कुठल्या तरी पद्धतीची जाळी किंवा कुठे काहीतरी ठेवा जेणेकरून ते अंडे नको घालायला। तर ह्यामध्ये तो आळा घालता येईल आपल्याला पारव्यांसाठी। आणि दुसरं असं की तुम्हाला जर खरंच काही पुण्य करायचं असेल तर पक्ष्यांसाठी पाणी ठेवा त्यांना अन्न देऊ नका अन्न घेण्यासाठी ते स्वतः सक्षम आहेत। धन्यवाद। खूप छान संदेश दिला तुम्ही त्यातनं। हे जे सध्या पारव्यांची जी समस्या निर्माण झाली आहे त्याच्यावरती तुम्ही छान प्रकाश झोत टाकलेला आहे आणि जे पुण्य कमवण्याच्या नादामध्ये आपण पक्ष्यांना जे अपंगत्व केलं जातं म्हणजे त्यांना आयतं देण्याच्या नादामध्ये जे अपंगत्व केलं जातं त्यांची नैसर्गिक प्रक्रिया आहे की जंगलामध्ये जाणे आणि स्वतःचं अन्न शोधणे ती थांबते की काय असा एक प्रश्न निर्माण झाला होता आणि त्याच्यावर तुम्ही छान प्रकाश झोत टाकला। धन्यवाद। धन्यवाद। जयेश दर्भे कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्भे कलेक्शन 7 रस्ता मोदी पंखा विहिरी जवळ सोलापूर।